कुठला किल्ला बनवलाय? प्रतापगड. का बनवलाय पण आज किल्ला? दिवाळी म्हणून बनवला आणि शिवाजी महाराजांची आठवण म्हणून बनवलं. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 2 वर्षापासून सर्व विद्यार्थी तरुण वर्ग हा मोबाईलमध्ये अक्षरशः बुडून गेला होता. मोबाईल आणि टी व्ही या व्यतिरिक्त त्याला दुसरं साधन नव्हतं. 2 वर्षापासून ही मुलं घरात अशी कोंडली गेली होती. या मुलांना दिवाळीनिमित्त किल्ले बनवायची स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केली. नुसते किल्ले बनवणे हा विषय नव्हता, तर मुलांनी जी काही आपली कला या ठिकाणी सादर केली आहे त्या ती सादर केलेली कलांचं आम्ही प्रदर्शन या ठिकाणी पुणेकरांना उपलब्ध करून दिले. पोरांना एवढं हे झालंय ना की 3 दिवस झाले ते पोरं इथंच उपाशी तापाशी बसतात. आज मी अक्षरशः 2 वेळा डब्बा घेऊन आले. पोरांना खूप आनंद होतो यात. ते स्वतःच एकटे आले फॉर्म भरायला, मला माहिती पण नाही. मी म्हणतो कुठं चालले, तेव्हा ते मला म्हणायला लागले मम्मी तिथं फॉर्म आहे, आम्ही घेतो आणि आम्ही भाग घेतो. म्हटलं घ्या, असं झालं. आम्हाला 1.5 वर्ष झालं कोरोनामुळं, नाही का, खेळायला भेटत नव्हतं, मैदानं चालू नव्हते आमच्या इकडची, म्हणून आम्हाला खेळायचं येत नव्हतं. मग ह्या किल्ले स्पर्धेत आलो आम्ही. तू प्रतापगड का बनवला? प्रतापगड कारण मला प्रतापगड आवडतो. प्रतापगड मला चढायला खूप मजा आली होती आणि त्याचा इतिहास खूप भारी आहे. त्याच्यावर अफजलखानाचा वध केला होता शिवाजी महाराजांनी, म्हणून मला ती स्टोरी खूप आवडते, म्हणून मी हा किल्ला बनवला. आम्ही जो हा किल्ला बनवला आहे त्याचं नाव वर्धनगड आहे. हा किल्ला आम्ही ह्यासाठी बनवला की हा जास्त प्रसिद्ध असा किल्ला नाही आहे, तर लोकांना जास्त ह्याची माहिती व्हावी यासाठी आम्ही हा किल्ला बनवला आहे. तर बिल्डिंग्समुळे आमच्या घरांसमोर नाही आहे जागा किल्ला वगैरे बनवण्यासाठी. काल्पनिक किल्ले वगैरे आणतो पण त्याच्यात एवढी मजा नाही आहे जी आत्ता आम्हाला मिळती आहे. हा किल्ला साताऱ्यात आहे. साताऱ्यातली खटाव आणि कोरेगाव ह्या 2 तालुक्यांच्या सीमांवर वसलेला हा किल्ला आहे. मानदेशातील महादेव या उपडोंगर रांगांमधला महत्त्वाचा किल्ला मानला जातो. शिवाजी महाराजांचा इतिहास या इंग्लिश मीडियमच्या जमान्यामध्ये त्या मुलांना अधिक चांगल्या प्रमाणामध्ये माहिती होईल. पूर्वी किल्ले कसे होते आणि त्या किल्ल्यांची आज अवस्था काय आहे हे पण या ठिकाणी, अशा प्रकारचा किल्लासुद्धा या ठिकाणी एका तरुणांनी सादर केला आहे.